नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या या भागामध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपण चवळीच्या शेंगांच्या दाण्यापासून मसाले भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी झटपट आणि चविष्ट अशी रेसिपी आहे, तर चला रेसिपीला सुरुवात करूया. अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. मसाले भात बनवण्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ अगोदर स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे. आज आपण चवळीच्या शेंगाच्या दाण्याचा मसाले भात बघणार आहोत. त्यासाठी इथे मी एक कप चवळीच्या शेंगाचे दाणे घेतलेले आहे. याचमध्ये एक कप फ्लॉवर घेतलेला आहे, म्हणजेच फुलगोबी, आणि 2 मध्यम आकाराचे बटाट्याचे काप करून घेतलेले आहे. हे सुद्धा 1 ते 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर भाताला फोडणी देण्याकरिता एका पॅनमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. त्यानंतर इथे मी हे सर्व मसाले घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे आहे, थोडेसे मेथीचे दाणे आहे, कढीपत्त्याचे पानं आहे, चक्रीफूल आहे, दगडी फूल आहे, दालचिनीचा तुकडा आहे, त्यानंतर कसुरी मेथी आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, लवंग आहे, विलायची आहे आणि तमालपत्र आहे. हे सर्व फोडणीमध्ये घालायचं. याची अशी छान खमंग फोडणी बसली गेली पाहिजे, तेव्हाच भाताला छान फ्लेवर येतो. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आलं लसूण पेस्ट कशी बनवायची त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. हे एकदा परतल्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. त्यानंतर 2 टोमॅटो घातलेले आहे बारीक चिरून. हे थोड्या वेळ परतल्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धनेपूड, 1/2 चमचा जिरेपूड, 1 मोठा चमचा खोबरा केस, म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट. हे सर्व थोड्या वेळ परतून घ्यायचं आणि त्यानंतर बटाटे आणि कोबी आणि जे दाणे आपण पाण्यामध्ये धुवून घेतलेले होते ते घालायचे आहे. हे सर्व परतून घ्यायचं. आणि यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिटे लो फ्लेमवर हे शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढायचं आणि त्यानंतर जे भिजवले तांदूळ होते ते यामध्ये घालायचे आहे. तांदूळ या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटे ह्याच फोडणीमध्ये छान शिजवून घ्यायचे. नंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 1 चमचा गोडा मसाला आहे, 1/2 चमचा काळा मसाला आणि 2 कप पाणी घातलेलं आहे. भात मी थोडा मोकळा करणार आहे, त्यामुळे 2 कप पाणी घातलेलं आहे. हवं असल्यास तुम्ही 2.5 कप पाणीसुद्धा घालू शकता. आता गॅसचा फ्लेम हाय ठेवून छान उकळी येऊ द्यायची आहे. एकदा उकळी आल्यावर 5 मिनिटे तसंच शिजवून घ्यायचं आणि थोडं पाणी आटलं की यावर झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे.
मध्ये एकदा तुम्ही चेक करून ढवळू शकता। एकदा मिक्स करून यावर पुन्हा झाकण ठेवून अगदी मंद गॅसवर भात शिजतपर्यंत हा भात जो आहे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर अगदी लो फ्लेमवर तांदूळ शिजेपर्यंत हा भात शिजवून घेतलेला आहे। आपला मसाले भात तयार आहे, छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे। आता यावर हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर असंच झाकण ठेवायचं आणि वाफेवर 10 ते 15 मिनिटे असंच राहू द्यायचा, म्हणजे त्याची जी शिजण्याची प्रोसेस असते ती कंटिन्यू राहते आणि थोडा वेळ थंड झाल्यानंतर तुम्ही हा सर्व करू शकता। गरमागरम तर छान लागतो, थंड झाल्यावरही छान लागतो। तुम्ही कढी किंवा मठ्ठ्याबरोबर हा सर्व करू शकता। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। बाजूला एक बेल आयकॉन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा। आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार। धन्यवाद।